नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली दिप्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी. 2018-19 या आर्थिक वर्षात महापालिकेला 196 कोटी रुपयांचा मिळाला मिळकत कर. नाटकाच्या माध्यमातून दुष्काळ निवारण समितीकडून 13 हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात भारतीय बाहुल्यांचं प्रदर्शन. आता बातम्या सविस्तराने. पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडलाय. पाण्यासाठी लोकांना 5 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागतीय. गावातील विहिरींनी तळ गाठलाय, तर काही पक्ष्यांचा मृत्यू सुद्धा झालाय. पाण्याअभावी प्राण्यांनी सुद्धा आपला जीव गमावलाय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 41 नगरसेवकांनी आपला एका महिन्याचा पगार म्हणजेच 8 लाख रुपये दुष्काळ निवारण्यासाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी दिली आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला आहे. परतीचा पाऊस न आल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज ह्या संकटाचा सामना करत आहे. आणि माणसांनाच नाही तर पशुधनाला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. इलेक्शनच्या काळामध्ये या सर्व गोष्टी होत असताना ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर एक भीषण वास्तव संपूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर आलं की त्या भागामध्ये लोकांना प्यायलाही पाणी नाही आहे. महाराष्ट्र अर्धा टँकरनी पाणी पुरवायला लागतं आहे आणि जनावरांना चारा नाही आहे, पाणी नाही आहे, त्यांना छावण्या पण नाही आहेत. आणि त्यामुळं आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी त्याच दिवशी सर्वांना सांगितलं की आता इलेक्शन जी आहे ती संपलेली आहे. महाराष्ट्रातील 4थ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे आणि आपण सर्वांनी आता महाराष्ट्रातील जनतेला जो दुष्काळाचा सामना करायला लागतो आहे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत केली पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये पवारसाहेबांनी सर्वांना, सर्व प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईमध्ये बोलून घेतलं होतं आणि त्या ठिकाणी या दुष्काळाची भीषणता, दाहकता किती आहे हे सर्वांच्या समोर विशद केल्यानंतर त्या दृष्टीने काही उपाययोजना करायच्या आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन काय करता येईल याच्यावरती त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी छावण्या असतील, जनावरांना चारा असेल, पाणी असेल किंवा नागरिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी कुठे कालवे खोल करायचे असतील, ओढे नाले खोल करायचे असतील, या सर्वाची कामं करायची आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रसामुग्री लागेल किंवा त्याच्यासाठी जो काही पैसा लागेल तो आपण वेगवेगळ्या मार्गानं गोळा करून ती मदत त्या दुष्काळग्रस्त भागापर्यंत पोचवावी असं त्या ठिकाणी पवारसाहेबांनी आव्हान केलं. आणि त्या आव्हानाप्रमाणे पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एक महिन्याचं मानधन हे दुष्काळ पीडितांसाठी देऊ केलं. आमचे पुणे शहरामध्ये एकूण 41 नगरसेवक आत्ता आहेत. 40 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत, एक नगरसेवक आमचा स्वीकृत आहे. या 40 नगरसेवकांचं प्रत्येकी 20,000 रुपये महिन्याला इतकं मानधन आहे. या 40 लोकांचं मानधन महिन्याचं 8 लाख रुपये होतं. हे 8 लाख रुपयाचं मानधन आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी जो वेलफेअर फंड आहे त्याच्यामध्ये आम्ही जमा करतो आहे जेणेकरून हे जिथे लागतील तिथे पैसे ज्या कामासाठी आवश्यकता असेल त्या कामासाठी वापरता येतील. याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये हे जी दुष्काळ पडलेली गावं आहेत किंवा दुष्काळग्रस्त जी जनता आहे त्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी जी पुण्यात येणार आहेत किंवा पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या ज्या वसतिगृहाच्या फी असतील, त्यांच्या कॉलेजच्या फी असतील, याच्या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक पाऊल उचलायचं ठरवलं आहे. ज्या
शेतकऱ्यांना, दुष्काळामुळे पिकं गेलेली आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून आर्थिक नुकसान सोसावं लागलेलं आहे आणि मुलांचं उच्च शिक्षण थांबवायची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आपण बघतो आहे की अनेक उच्च शिक्षण घेणारी 12वीची FY SY TY मुलं ही आता रोजगार हमीच्या कामावर दिसत आहेत. त्याच्यामुळे या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचं भवितव्यात कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढचं पाऊल घ्यायचं ठरवलं आहे. आणि जी मुलं अशा पद्धतीची असतील त्यांच्या शालेय कॉलेज जीवनाचा जो खर्च आहे तो सुद्धा पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ही आम्ही केलेली एक सुरुवात आहे. 8 लाख रुपये वेलफेअर फंडात देऊन एक आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि याच पावलावरती अनेक या समाजामध्ये व्यक्ती आहेत ज्या या सर्वांना भीषण असा दुष्काळाची दाहकता समजते. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की त्यांनीही पुढं यावं आणि या दुष्काळ पीडितांना मदतीचा हात द्यावा, एवढीच त्यांना माझ्यातर्फे विनंती राहील. महापालिका प्रशासनाने सन 2019-20 साठीचं तब्बल 2,200 कोटी रुपयांचं मिळकत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. महापालिका प्रशासनाने सन 2019-20 साठीचे तब्बल 2,200 कोटी रुपयांचं मिळकत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मार्च अखेर जवळ आल्यानंतर अधिकाधिक कर गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु याचा फारसा उपयोग होत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे यंदा पहिल्या महिन्यापासूनच 100% कर वसुली करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शहरामध्ये दरवर्षी नव्याने हजारो मिळकती तयार होतात, परंतु यापैकी केवळ 30-40% मिळकती टॅक्सच्या कक्षेत येतात. परंतु यंदा 100% नवीन मिळकतींना कर लावण्याचं नियोजन महापालिकेकडून करण्यात आलंय. व्यावसायिक रंग न देता सामाजिक बांधिलकी म्हणून नाटकाच्या माध्यमातून दुष्काळ निवारण समितीकडून 13 हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांचे प्रश्न 13 माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. कुठलंही नाट्यशास्त्राचे धडे न घेता आपल्या भावना या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आल्यात. या नाटकात स्वतः शेतकरी कुटुंबातील माता भगिनी काम करणार असल्याची माहिती अनिता दीक्षित यांनी दिली आहे. 13 हे नाटक 19 तारखेला गणेश कलाक्रीडाच्या इथे आयोजित केलेलं आहे. या नाटकाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यातील त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विधवा लेखी यांनी आपल्या व्यथा आपलं दुःख या नाटकाद्वारे मांडलेलं आहे. आणि अतिशय हळुवार आणि अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे. तर तो विषय जनसामान्यांमध्ये सगळ्यांमध्ये की त्या कुटुंबाला कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे त्याचं यथार्थ चित्रण या नाटकामध्ये केलेलं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करीन की नक्कीच तुम्ही या नाटकाला या. या नाटकाच्या रूपाने तुम्हाला एक वेगळी जी खरी समस्या जे घडतं आहे त्या कुटुंबांमध्ये ते पाहायला मिळेल. क्रिएटिव्ह हँड्स यांच्या वतीने आणि जयंत साठे यांचे जपानी आणि भारतीय संस्कृती सौंदर्यकलेचा आविष्कार दर्शवणारे जपानी भारतीय बाहुल्यांचं प्रदर्शन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवण्यात आलंय. या आकर्षक बाहुल्या बनवण्याचा छंद जयंत साठे यांनी 58व्या वर्षी सुरू केलाय. चोखंदळ रसिक पुणेकरांच्या पसंतीला उतरलेल्या या कलावस्तूंच्या प्रदर्शनामध्ये दरवर्षी काहीतरी नवीन कलाकृती इतर कलाकृतींच्या जोडीने सादर केली जाते. यामध्ये महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेल्या मावळामध्ये हातात भाला घेतलेला मावळा आणि तलवार ढाल हातात घेतलेला मावळा, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेले वारकरी वासुदेव अशा पारंपरिक स्वरूपातील बाहुल्या, ग्रामीण संस्कृती दर्शन घडवणारी जात्यावर दळणदळणारी पाटावर वाटण वाटणारी ग्रामीण महिला हे यावर्षीचं खास आकर्षण ठरणार असल्याचं साठे यांनी सांगितलंय. बाहुल्यांचे प्रदर्शन गेले 12 वर्ष करते, हे माझं 13वं वर्ष आहे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन मी या प्रदर्शनामध्ये दाखवत असतो. यावर्षी जातं किंवा चूप अशा गोष्टी ज्या आता मुलांना बघायला मिळत नाहीत त्या विशेष करून दाखवल्या आहेत. हे प्रदर्शन आजपासून 3 दिवस खुलं राहील. बच्ची कंपनीचा नेहमीच पसंतीला उतरणाऱ्या क्रिएटिव्ह हँड्स मेक इट युअर सेल्फ किट्सचा ही समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 60 ओव्हरची मॅच 8 बॉलची 1 ओव्हर, जर एक बॅट्समन जर आउट झाल्यास एकूण रन्सपैकी
पाच रन कमी अशी आगळी वेगळी क्रिकेट मॅच आपण कुठं पाहिलं नसेलच, पण पुण्यात पीवायसी हिंदू जिमखाना येते गेल्या 55 वर्षापासून ही आगळी वेगळी मॅचेस पाहायला जातात. क्रिकेटच्या विश्वात एक दिवसीय सामने सुरू होण्याआधी 1950 मांडके चषक सुरू करण्यात आला. डी बी देवधर यांच्या संकल्पनेतून हे आगळे वेगळे सामने आजही सुरू आहेत. येत्या 12 मेपासून हे सामने डेक्कन जिमखाना पीवायसीच्या मैदानावर होणार आहेत. या सामन्याकरता शहरातील 6 नामवंत संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघास रोख 15,000, उपविजेत्या 10,000 आणि चषक दिला जाणार असल्याची माहिती पीवायसी हिंदू जिमखान्याचे सचिव विनायक द्रविड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मांडके ट्रॉफी इज अ युनिक फॉर्मॅट. 8 बॉलची ओव्हर असते, 2 इनिंग्स असतात, पहिली इनिंग 40 ओव्हर, दुसरी इनिंग 20 ओव्हर. आणि दिस इज द ओनली फॉर्मॅट जिथं 1 विकेट पडली की 5 रन कमी होतात टोटलमधून, त्यामुळे शेवटचा बॉल पडेस्तोवर मॅचचा रिझल्ट अनप्रेडिक्टेबल असतो, काही घडू शकतं. तो शिसासारखं गेम आहे ॲब्सोल्युटली. कधी 2 विकेट पटकन पडतील, 10 रन कमी होतील, काही वेगळं करायला गेलं तर यू हॅव टू कीप विकेट्स इंटॅक्ट अँड गेट द रन्स, दॅट इज द चॅलेंज. आणि 8 बॉलची ओव्हर असल्यामुळे बॉलर्ससाठी चॅलेंज असं असतं की 6 बॉलसुद्धा टप्प्यावर टाकणं अवघड गोष्ट आहे. त्या 2 बॉल वाढल्यामुळे तर चॅलेंज त्यांचंही अजून वाढतं. तर हा फॉर्मॅट अतिशय फेमस आहे आणि मला आवर्जून प्रोफेसर डी बी देवधर सरांचं नाव घ्यायला लागेल याला, कारण सरांनीही हा फॉर्मॅट इंट्रोड्यूस केला क्रिकेटमध्ये फर्स्ट टाईम. आणि पीवायसी इज द पायोनियर, त्याचं मला फार अभिमान आणि आनंद आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत हे रक्तदान करण्यात आलंय. देशभरात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याव्यतिरिक्त हा उपक्रम रक्तदान करण्याच्या या थोर कार्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करतो. एलजीने रिटेल स्टोअर्समधील रेडिओ, डिजिटल आणि ऑन ग्राउंड कृतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलाय. तसेच कंपनीने भारतीय नागरिकांना रक्तदान करत एक अभिमानी जीवनरक्षक बनवण्यासाठी देखील आमंत्रित केलंय. एक माणूस दुसऱ्या मानवाला देऊ शकणारी सर्वात बहुमूल्य भेट म्हणजे रक्त. आपण आपल्या इतर नागरिकांसह रक्ताचं नातं तयार करू शकतो आणि देशासह दृढ संबंध निर्माण करू शकतो. हा उपक्रम आम्हाला प्राऊड लाईफ सेव्हियर्स बनवेल, तसेच हा उपक्रम आपल्या देशाला खरी ताकद देऊ शकतं असं मान्यवरांनी यावेळी मत व्यक्त केलंय. एलजी इलेक्ट्रॉनिक इंडियाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी रक्तदान मोहीम राबवली आहे. नेमकं रक्तदान मोहीमच का राबवली, त्या संदर्भात आपल्यासोबत विशाल सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, सिर्फ मतलब ब्लड कॅम्पी क्यों, अलग कोई ऍक्टिव्हिटीज क्यों नेली? देखिए, हर साल हम लोग की तरफ से, एलजी की तरफ से ऑन आवर बर्थ एनिवर्सरी एलजी में इंडिया में कुछ ना कुछ कैंप किया जाता है. लास्ट ईयर हमने एक कैंपेन लॉन्च किया था कर सलाम, जिसमें जो भी ग्राहक कुछ भी उत्पादन एलजी का खरीदते थे तो उनकी तरफ से जो भी कंट्रीब्यूशन आता था उसमें कुछ कंट्रीब्यूशन आर्मी वेलफेयर की तरफ जाता था. इस साल हम लोगों ने सोचा कि इसको और एक्सटेंड करें, तो इस वजह से हम लोगों ने, सिंस आर्मी के लिए ब्लड सबसे इम्पॉर्टेंट रहता है, तो ब्लड के डोनेशन कैंप्स लगाए हैं. ये कैंप्स हमने 51 सिटीज़ में लगाए हैं अक्रॉस द कंट्री. हर ब्रांच लोकेशन में कैंप लगे हैं. पुणे में भी 2 जगह हैं, आज एक एमेनोरा मॉल में है यहाँ पे, और पुणे फैक्ट्री में है. इसमें पूरे एलजी के एम्प्लॉयज़ और जो बाकी पब्लिक भी है वो पार्टिसिपेट कर रहा है. महाराष्ट्र में कितनी जगह पे है और अभी तक कितने, मतलब ब्लड कैंप में कितने अभी तक लोगों ने ब्लड डोनेट किया? देखिए, एग्जैक्ट काउंट तो नहीं बता पाऊँगा, बट जो इसका फ्रूटफुल काफ़ी रहा है, जो कि हमारे पास इन्फॉर्मेशन सुबह से आ रही है. आप अगर एमेनोरा मॉल में भी, यहाँ पे भी देखेंगे, लोगों का इसकी तरफ से बहुत अच्छा कंट्रीब्यूशन आ रहा है. पूरे महाराष्ट्र में 7 से 8 लोकेशंस पे हमने ब्लड कैंप्स लगाए हुए हैं. ऑल ओवर पूरे इंडिया में अभी, मतलब एक ही दिन में सब यहाँ पे ब्लड कैंप एक्टिविटीज चल रहा है. सिंस हमारा बर्थडे एलजी में बर्थडे है, एलजी इंडिया में जो स्टार्ट हुआ है 11 मई को स्टार्ट हुआ था, तो यही दिन हमने चुना है. सो 51 लोकेशंस पे पूरे देश में आज के ही दिन ये सब ब्लड कैंप्स लगे हुए हैं, डोनेशन कैंप्स. ब्लड कैंप आपने लिया हुआ है, ये जो ब्लड के बैग्स रहेंगे तो वो आप कहाँ पर प्रोवाइड करने वाले हैं? ये जो ब्लड बैंक्स हैं, ब्लड बैग्स आज कलेक्ट करके जाएंगे पूरे अक्रॉस द कंट्री. सो हर जगह रेड क्रॉस या तो लोकल ब्लड ऑर्गन ब्लड बैंक्स के साथ टाई अप किया गया है. देन दिस जो ब्लड है ये पूरे आर्मी वेलफेयर, आर्मी हॉस्पिटल्स की तरफ सप्लाई हो जाएंगे. अगर किसी ज़रूरतमंद को अगर ब्लड लगने वाला होगा तो वहाँ पे एलजी की तरफ से कोई डिस्काउंट वगैरह या कुछ प्रोवाइड कर, मतलब ऐसा कुछ है क्या? नहीं, ये जो है ये कम्प्लीटली एक सोशल एक्टिविटी है, जिसमें भी हम लोग कोई भी मॉनेटरी गेन नहीं देख रहे हैं. सो दिस विल बी 100% फ्री ऑफ कॉस्ट टू ईच एंड एवरी इंडिविजुअल हु रिक्वायर्स द ब्लड. एलजीच्या वर्धापन दिनानिमित्त दिनमान न्यूज कडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा.
कैमेरा पर्सन शिवाजी साळुंगे सह वर्षा हिरे दिनमान न्यूज पुणे। सेवाग्राम मध्ये आनंद निकेतन या महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या शाळेत बालवाडी ते दहावीपर्यंत नई तालीमच्या धर्तीवर शिक्षण दिले जात असून शिक्षण विषयक प्रदर्शन घेऊन या प्रदर्शनात खादी ग्राम उद्योगाच्या चरख्यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहेत। उर्मी संस्था पुणे, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, विज्ञान आश्रम पाबळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिक्षण विषयक प्रदर्शन राजा रविवर्मा कलादालनात घेण्यात आले। यामध्ये गांधींच्या नई तालीम शिक्षण संकल्पनेवर आधारित हे चित्र प्रदर्शन असून यात चरख्याची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली आहेत। चरखा म्हटला की महात्मा गांधी आणि चरखा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, मात्र चरखा आता हे लोप पावत चाललंय। हे चरखा नेमकं काय आहे, याचं प्रात्यक्षिक नेमकं कसं केलं जातं, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधव सहस्रबुद्धे सर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, चरखा आता सध्या हे लोप पावत चाललं आहे आणि त्या संदर्भात आपण इथे प्रात्यक्षिक दाखवत आहोत, काय नेमकं संकल्पना काय होती? चरख्याच्या मागची कल्पना चरखा लोकांना दाखवणं हा नसून त्याच्या मागची जी स्वावलंबनाची कल्पना आहे आणि आपल्या गरजेच्या वस्तू आपण स्वतः आपल्या कष्टाने बनवू शकतो आणि ते गरज भागवू शकतो हे जोपर्यंत लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही तोपर्यंत त्याची खात्री पटत नाही। चरखा हे एक उदाहरण आहे, चरखा किंवा स्पिनिंग हे उदाहरण आहे। त्या उदाहरणामध्ये तुम्ही शेतामधनं आणलेला जो कापूस आहे त्या कापसाचं धाग्यामध्ये सुतामध्ये रूपांतर कसं आपण स्वतःच्या कष्टाने करू शकतो ह्याचं हे लोकांना प्रत्यक्ष दिसावं या उद्देशाने इथं त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी आलेलो आहे। ॲक्च्युली मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत जे कापड तयार करतात आणि त्यानंतर मग चरखाकडे लोकं वळतात, एकंदरीत सूत वगैरे काढून मग ते कपडा बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या। विचार जोपर्यंत लोकांना पटत नाही किंवा कळत नाही तोपर्यंत जे ते अज्ञानच आहे ते जर समजवून सांगितलं लोकांना की बा ह्याच्यामध्ये अशी अशी त्याची प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये एवढे एवढे म्हणजे शेतकऱ्यापासून शेतकरी आहे, कताई करणार आहे, विणकर आहे, त्याच्या पुढं रंगाई काम करणारे आहे, शिंपी आहे, ही जी सगळी पूर्ण चेन आहे याच्यामध्ये जे कष्ट करणारे लोक आहेत ह्या ज्यावेळेला तुम्ही खादी वापरता त्यावेळेला या सर्व लोकांच्यापर्यंत त्याचे फायदे पोहोचतात। एखाद्या मिलचं कापड ज्यावेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला ही सगळी चेन शॉर्ट सर्किट होते आणि ह्याचे जे आर्थिक फायदे जे आहेत ते ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे आहेत। हे जर लोकांना पटलं तर लोकं हे करतात। आता नवीन माझा गेल्या 4-5 वर्षातला अनुभव असा आहे की तरुण वर्ग याकडे अधिक आकर्षित होतो आहे। प्रत्यक्ष त्यांनी कताई न केली किंवा नाही केली किंवा पुढं चालू ठेवली नाही तरी एवढे 2000 लोकं एक नव्या दिशेने विचार करायला लागलेली आहेत हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे एकंदरीतच याला लोकांचा किंवा तरुण पिढीचं प्रोत्साहन मिळतं आहे असं म्हणायचं? हां, त्यांचा सहभाग वाढताना दिसतो आहे, नक्कीच नक्कीच आहे। हे होते माधव सहस्रबुद्धे सर ज्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे की कताई कशी केली जाते आणि चरखा कसा चालवला जातो। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंके सह वर्षा हिरे दिनमान न्यूज पुणे। श्री दत्तू क्रामली इब्राहिम हे क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि ओडिसी आणि भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये पारंगत असून ते मलेशियामध्ये राहतात। त्यांची सूत्र फाउंडेशन नावाची नृत्य प्रशिक्षण देणारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून ओडिसी, भरतनाट्यम आणि आधुनिक नृत्य करणारे अनेक शिष्य तयार झाले आहेत। रामली यांना बालपणापासून नृत्याची आवड होती, वयाच्या 3 वर्षापासून हे नृत्य करतात। रामली हे मेकॅनिकल इंजिनियर असून शिक्षणाबरोबर त्यांनी नृत्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे। गेल्या 40 वर्षापासून जास्त वर्ष ओडिशी नृत्य करून अनेक शिष्य तयार करणाऱ्या रामली यांना गेल्या वर्षी भारताचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कोलॅबोरेशन बिटवीन टू परंपरास। आय वॉज फ्रॉम द देवप्रसाद Parampara, and Guru Bichitrananda is very much from the Kelucharan Mahapatra Parampara. And also, this is the first time that both of us are bringing our own group, our own company to perform, and we are performing it together in Pune. What else? The work centers on a theme of just the Pallavi, which is an important genre of Odissi repertoire. The Pallavi means elaboration, and in this case the elaboration of not just the music but also in dance, and how one representative of the Kalucharan Mahapatra has taken the Pallavi. So we are taking a template of Guru Kalucharan Mahapatra
Pallavi and the template of Guru Deva Prasad Pallavi and how they have evolved over the last 30-40 years. As some of you may know, Odissi was reconstructed only in the last 67 years. So we are very much in touch with the pioneer of the gurus who had brought Odissi on the contemporary stage, so to speak, in the times of the late 50s and 60s, and how the Pallavi of Kelly Babu and Debuji has evolved through Guru Bichitra Ananda and also Guru Durga Charan Ranbir, the senior disciples who had in contact with these two mentors of paramparas. Puna ek nazar headlines var. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी. 2018-19 या आर्थिक वर्षात महापालिकेला 196 कोटी रुपयांचा मिळाला मिळकत कर. नाटकाच्या माध्यमातून दुष्काळ निवारण समितीकडून 13 हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात भारतीय बाहुल्यांचं प्रदर्शन. याबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.